प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरा, भारतीय संविधान अभ्यासक्रमात समाविष्ट करा व इतर मागण्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर असोसिएशन डाटा अमरावती विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि राज्यातील सर्व विद्यापीठात आणि संलग्नित महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या असंख्य जागा रिक्त आहेत. त्या रिक्त जागा नियमित भरण्यात याव्या. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सुरू असलेले इतिहास, राज्यशास्त्र, वाणिज्य व अर्थशास्त्र हे विषय पूर्ववत सुरू ठेवण्यात यावे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात जनरल फंडातून सुरू असलेले सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू ठेवण्यासाठी शासनाने विद्यापीठाला अनुदान द्यावे. राजश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत केलेले भेदभावपूर्ण व असंवैधानिक बदल रद्द करून योजनेच्या अटी व शर्ती पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात यावे. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात भारतीय संविधान हा विषय समाविष्ट करण्यात यावा. आदी मागण्या दिनांक 5 जुलै रोजी दुपारी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर असोसिएशन डाटा अमरावती विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन अमरावती विभागाच्या वतीनं आज 5 जुलै 2024 रोजी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठामध्ये आणि संलग्नित महाविद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या या संबंधाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना आम्ही मागच्या वेळेला निवेदन दिलं, पण त्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. आणि म्हणून हे पुन्हा निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवत आहोत. आणि यासोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये जे पदव्युत्तर विषय सुरू होते ते विषय विद्यापीठाने आता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शासनाने हे विषय पूर्व सुरू ठेवण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची आमची डाटाची मागणी आहे. आम्ही दुसरा विषय घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी भेटायला आलो की राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना जी आहे त्या योजनेमध्ये अत्यंत भेदभावपूर्ण आणि असंवैधानिक बदल करून शासनाने या योजनेच्या अटी आणि शर्ती अत्यंत जाचक केलेल्या आहेत. आणि त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की या शिष्यवृत्तीसाठी ज्या अटी पूर्वी होत्या त्याच अटीत कायम ठेवून ही शिष्यवृत्ती योजना सर्व विद्यार्थ्यांना SC ST च्या विद्यार्थ्यांना अत्यंत सहजगत्या मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि त्यानंतर तिसरा विषय आमचा आहे की आपण पाहतो की आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत लोकशाहीला आणि संविधानाला. या 75 वर्षाच्या काळामध्ये संवैधानिक जागृती आणि संवैधानिक नीतिमत्तेचा फार मोठा अभाव या देशातील लोकांमध्ये आहे. आणि म्हणून संविधान हा विषय जर अभ्यासक्रमामध्ये पहिल्यापासून असेल तर विद्यार्थ्यांना संविधानाची जाणीव होईल आणि सक्षम नागरिक किंवा संविधानाचे जाणकार नागरिक तयार होतील आणि ते आपली जबाबदारी ओळखतील. त्यांनी जर जबाबदारी ओळखली तर या देशाचं संपूर्ण राजतंत्र आहे, समाजतंत्र आहे, सगळ्या प्रकारच्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था अत्यंत जाणीवपूर्वक चांगल्या पद्धतीने होऊ शकतात असा आमचा दृढ विश्वास आहे. सर्व मागण्यांची आम्ही केलेल्या या सर्व मागण्यांची शासनाने तातडीने दखल घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशनच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल हा इशारा आम्ही शासनाला देत आहोत.